देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्याकरिता प्रशासनसुद्धा सज्ज झाले आहे. अमरावती जिल्ह्यातसुद्धा थंडीचा जोर वाढत असताना कोरोना रुग्णातही भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाची लागण होऊ नये याकरिता शासन वेळोवेळी नियमांचे पालन करा असे आवाहन करीत आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट 500 रुपयांचा दंड ठोकावण्यात येत आहे. मनपा प्रशासन देखील त्यांवर चालन करीत आहे. मात्र शासन नियम लागू करते तर दुसरीकडे शासनाचे कर्मचारीच नियमांची पायमल्ली करीत असताना दिसून येत आहे. शनिवारी न्यायालय परिसरात कामाकरिता आलेले पोलीस कर्मचारी बघा, तोंडाला मास्क न लावता वावरत असताना आमच्या विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले. त्याचवेळी दुसरा पोलीस कर्मचारीसुद्धा तोंडाला मास्क न लावता, त्यानेही कोणतेच सामाजिक अंतर न ठेवता वार्तालाप करीत असताना दिसून आले. मात्र त्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिसऱ्या सामान्य व्यक्तीने नियमाचे पालन करून तोंडाला मास्क लावला. आता कोण कधी केव्हा कोरोना पॉझिटिव्ह निघेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. अशा या पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.